नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण मराठी व्याकरणामधील क्रियापदांचे काळ हा भाग पाहणार आहे. यामध्ये वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हा भाग सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण काळ म्हणजे काय ते पाहू. तर क्रियापदाच्या रूपावरून या व्याख्येमध्ये क्रियापद हा शब्द आलेला आहे. आणि क्रियापद म्हणजे काय, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात, हे या अगोदर आपण पाहिलेलं आहे. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कोणत्या वेळी घडते आहे याचा जो बोध होतो त्यास काळ असे म्हणतात. उदाहरण आपण पाहूया. मी पुस्तक वाचतो, मी पुस्तक वाचले, मी पुस्तक वाचेल. या वाक्यामध्ये काळ ओळखण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला क्रियापद ओळखावे लागेल. मी पुस्तक वाचतो या वाक्यात वाचतो हे क्रियापद आहे आणि वाचतो या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते हे आपल्याला कळते. मी पुस्तक वाचले या वाक्यात वाचले हे क्रियापद आहे. वाचले या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली हे आपल्याला कळते. मी पुस्तक वाचेल या वाक्यात वाचेल हे क्रियापद आहे. वाचेल या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल हे आपल्याला कळते. सर्वसाधारणपणे काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत आणि चार पोट प्रकार आहेत. काळाचे प्रकार आपण पाहूया. काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत. त्यामधील पहिला वर्तमान काळ, दुसरा भूतकाळ आणि तिसरा भविष्यकाळ. वर्तमान काळाचे चार प्रकार आहेत. साधा वर्तमान काळ, अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ. भूतकाळाचे सुद्धा चार प्रकार आहेत. साधा भूतकाळ, अपूर्ण किंवा चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि रीती किंवा चालू पूर्ण भूतकाळ. भविष्यकाळाचे चार प्रकार आपण पाहूया. त्यामध्ये साधा भविष्यकाळ, अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि रीती किंवा चालू पूर्ण भविष्यकाळ. काळाच्या प्रकारांमधील पहिला प्रकार आपण या ठिकाणी पाहूया, तो म्हणजे वर्तमान काळ. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ वर्तमान काळ असतो. उदाहरणार्थ पाहूया. मी क्रिकेट खेळतो, गजानन रस्त्याने चालत आहे, राजूने आंबा खाल्ला आहे, सुनील नाटक पाहत असतो. या वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे हे आपल्याला समजते आणि म्हणून ही सर्व वर्तमान काळाची उदाहरणे आहेत. वर्तमान काळाचे प्रकार. वर्तमान काळाचे चार प्रकार आहेत. त्यामधील पहिला प्रकार म्हणजे साधा वर्तमान काळ. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता म्हणजेच वर्तमान काळात घडते असे समजते तेव्हा त्या काळास साधा वर्तमान काळ असे म्हणतात. उदाहरण पाहूया. राम पुस्तक वाचतो, शीतल लगोरी खेळते, मुले अभ्यास करतात, मी जेवण करतो, सीमा पत्र लिहिते. या वाक्यांमध्ये क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला क्रिया आता घडते आहे असे समजते म्हणजेच क्रिया ही वर्तमान काळात घडते आणि म्हणून ही सर्व
साधा वर्तमान काळाची उदाहरणे आहेत. आता साधा वर्तमान काळ ओळखायचा कसा? तर अतिशय सोपा आहे. साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाला शेवटी कोणते शब्द लागतात ते आपण या ठिकाणी पाहूया. त्यामध्ये तो, ते, तात हे शब्द लागतात. वर्तमान काळाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमान काळात घडून ती अपूर्ण किंवा चालू असल्याचा बोध होतो तेव्हा त्या काळास अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ असे म्हणतात. उदाहरणार्थ पाहूया, राम पुस्तक वाचत आहे, शीतल लगोरी खेळत आहे, मुले अभ्यास करीत आहेत, मी जेवण करत आहे, सीमा पत्र लिहित आहे. या सर्व वाक्यामधून क्रिया वर्तमान काळात घडते आहे आणि ती अपूर्ण किंवा चालू असल्याचा आपल्याला बोध होतो आणि म्हणून ही सर्व उदाहरणे अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळाची आहे. आता अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ हा नेमका ओळखायचा कसा? तर अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळामध्ये क्रियापदाच्या शेवटी कोणते प्रत्यय लागतात ते आपण पाहूया. तर त आहे, त आहेत, त आहोत आणि त आहात अशा प्रकारे क्रियापदाच्या शेवटी हे प्रत्यय लागतात आणि त्यावरून तो काळ अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ आहे हे आपण ओळखू शकतो. वर्तमान काळाचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्या काळास पूर्ण वर्तमान काळ म्हणतात. उदाहरणार्थ, रामने पुस्तक वाचले आहे, शीतलने लगोरी खेळली आहे, मुलांनी अभ्यास केलेला आहे, मी जेवण केलेले आहे, सीमाने पत्र लिहिले आहे. या सर्व वाक्यात वर्तमान काळामध्ये क्रिया घडते आहे आणि ती नुकतीच पूर्ण झालेली आहे असे आपल्याला बोध होते आणि म्हणून ही सर्व पूर्ण वर्तमान काळाची उदाहरणे आहेत. पूर्ण वर्तमान काळ ओळखायचा कसा? तर पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाला कोणते प्रत्यय लागतात ते आपण या ठिकाणी पाहूया. तर ल आहे, ल आहेत, ल आहोत, ल आहात अशा प्रकारचे प्रत्यय लागतात आणि यावरून आपण पूर्ण वर्तमान काळ आहे असं आपण ओळखू शकतो. आता ल या शब्दाचा अर्थ यामध्ये लच नाही तर ल वरून ले, ली, ला अशा प्रकारे प्रत्यय हे लागतात. वर्तमान काळाचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे रीती वर्तमान काळ किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ. जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळात सतत म्हणजेच दररोज घडत असल्याची रीत दाखविली जाते तेव्हा त्या काळास रीती किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणतात. उदाहरणार्थ पाहूया, राम पुस्तक वाचत असतो, शीतल लगोरी खेळत असते, मुले अभ्यास करत असतात, मी जेवण करत असतो, सीमा पत्र लिहित असते. या सर्व वाक्यामध्ये क्रिया ही वर्तमान काळामध्ये घडत असून ती सतत घडत असल्याची रीत दाखविली जाते आणि म्हणून ही सर्व रीती किंवा चालू पूर्ण वर्तमान काळाची उदाहरणे आहेत. रीती किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ ओळखायचा कसा? तर या वाक्यामध्ये क्रियापदाच्या शेवटी कोणते प्रत्यय जोडले जातात ते आपण पाहूया. त्यामध्ये त असतो, त असते, त असतात असे प्रत्यय जोडले जातात आणि यावरून तो काळ रीती किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ आहे हे आपण ओळखू शकतो.
काळाचा दुसरा प्रकार आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे भूतकाळ। क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ भूतकाळ असतो। भूतकाळाची उदाहरणे पाहूया। राम वनात गेला। यश सायकल चालवित होता। गीताने पेपर दिला होता। मी दररोज शाळेत जात असे। या वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया अगोदरच घडलेली आहे हे आपल्याला समजते आणि म्हणून ही सर्व उदाहरणे भूतकाळाची आहेत। आता आपण भूतकाळाचे प्रकार पाहूया। भूतकाळाचे चार प्रकार आहेत। त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे साधा भूतकाळ। एखादी क्रिया अगोदरच घडून गेलेली असते म्हणजेच भूतकाळात जमा झालेली असते। त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास साधा भूतकाळ म्हणतात। उदाहरण पाहूया। रामने पुस्तक वाचले। शीतलने लगोरी खेळली। मुलांनी अभ्यास केला। मी जेवण केले। सीमाने पत्र लिहिले। या वाक्यांमध्ये क्रिया अगोदरच घडून गेलेली आपल्याला समजते आणि म्हणून ही सर्व उदाहरणे साध्या भूतकाळाची आहेत। आता साधा भूतकाळ ओळखायचा कसा? तर साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाच्या शेवटी कोणकोणते प्रत्यय जोडले जातात ते आपण पाहूया। त्यामध्ये ला ली ले लो ल्या हे प्रत्यय जोडले जातात आणि यावरून त्या वाक्याचा प्रकार साधा भूतकाळ आहे हे आपण ओळखू शकतो। भूतकाळाचा दुसरा प्रकार आहे अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ। जेव्हा एखादी क्रिया मागील काळात घडत असून ती पूर्ण किंवा चालू होती असे दिसून येते तेव्हा त्या काळास अपूर्ण किंवा चालू भूतकाळ म्हणतात। उदाहरणार्थ राम पुस्तक वाचत होता। शीतल लगोरी खेळत होती। मुले अभ्यास करत होते। मी जेवण करत होतो। सीमा पत्र लिहित होती। या वाक्यामध्ये क्रिया ही भूतकाळामध्ये घडलेली आहे आणि ती अपूर्ण किंवा चालू होती हे आपल्याला समजते आणि यावरून ही सर्व वाक्य अपूर्ण किंवा चालू भूतकाळाची आहेत असे आपल्याला म्हणता येते। आता अपूर्ण किंवा चालू भूतकाळ ओळखायचा कसा? तर अपूर्ण किंवा चालू भूतकाळामध्ये क्रियापदाच्या शेवटी त होता, त होती, त होते, त होतो, त होत्या अशा प्रकारचे प्रत्यय हे जोडले जातात आणि यावरून आपण तो काळ अपूर्ण किंवा चालू भूतकाळ आहे असे आपण ओळखू शकतो। भूतकाळाचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण भूतकाळ। जेव्हा मागील काळात घडलेली क्रिया पूर्णपणे संपलेली असेल असा बोध होतो तेव्हा त्या काळास पूर्ण भूतकाळ म्हणतात। उदाहरणार्थ रामने पुस्तक वाचले होते। शीतलने लगोरी खेळली होती। मुलांनी अभ्यास केला होता। मी जेवण केले होते। सीमाने पत्र लिहिले होते। या वाक्यामधून क्रिया भूतकाळामध्ये घडलेली आहे आणि ती पूर्णपणे संपलेली आहे असा आपल्याला बोध होतो आणि म्हणून ही सर्व उदाहरणे पूर्ण भूतकाळाची आहेत। पूर्ण भूतकाळ आपल्याला कशा प्रकारे ओळखता येईल? तर पूर्ण भूतकाळामध्ये क्रियापदाच्या शेवटी ल होता, ल होती, ल होते, ल होतो, ल होत्या अशा प्रकारचे प्रत्यय जोडले जातात आणि यावरून ते वाक्य पूर्ण भूतकाळाचे आहे हे आपल्याला ओळखता येते।
भूतकाळाचा चौथा प्रकार आहे, तो म्हणजे रीती भूतकाळ किंवा चालू पूर्ण भूतकाळ। जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात सातत्याने घडत असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते तेव्हा त्या काळास रीती किंवा चालू पूर्ण भूतकाळ म्हणतात। उदाहरणार्थ राम पुस्तक वाचत असे, शीतल लगोरी खेळत असे, मुले अभ्यास करत असे, आम्ही जेवण करत असू, सीमापत्र लिहित असे। या वाक्यामध्ये क्रिया ही भूतकाळामध्ये सातत्याने घडत आहे आणि ती क्रिया पूर्णसुद्धा झालेली आहे असे आपल्याला समजते आणि म्हणून ही सर्व उदाहरणे रीती किंवा चालू पूर्ण भूतकाळाची आहेत। रीती किंवा चालू पूर्ण भूतकाळ ओळखायचा कसा? तर रीती किंवा चालू पूर्ण भूतकाळामध्ये क्रियापदाच्या शेवटी त असे, त असू अशा प्रकारचे प्रत्यय जोडले जातात आणि यावरून आपल्याला रीती किंवा चालू पूर्ण भूतकाळ ओळखता येतो। भविष्यकाळ। क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ भविष्यकाळ असतो। भविष्यकाळाची उदाहरणे पाहूया। उद्या पाऊस पडेल, श्रेया गाणे गात असेल, मी गावाला गेलो असेल, पवन रोज व्यायाम करत जाईल। या वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल म्हणजेच भविष्यामध्ये घडेल असे आपल्याला समजते आणि म्हणून ही सर्व उदाहरणे भविष्यकाळाची आहेत। आता आपण भविष्यकाळाचे प्रकार पाहूया। भविष्यकाळाचे चार प्रकार आहेत, त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे साधा भविष्यकाळ। जेव्हा एखादी क्रिया पुढील काळात घडणार असेल तेव्हा त्या काळास साधा भविष्यकाळ म्हणतात। साधा भविष्यकाळाची आपण उदाहरणे पाहूया। राम पुस्तक वाचेल, शीतल लगोरी खेळेल, मुले अभ्यास करतील, आम्ही जेवण करू, सीमा पत्र लिहिणार। या वाक्यामध्ये क्रिया ही पुढील काळात घडणार आहे असे आपल्याला समजते आणि म्हणून ही साधा भविष्यकाळाची उदाहरणे आहेत असे आपल्याला म्हणता येईल। साधा भविष्यकाळ ओळखायचा कसा? तर साध्या भविष्यकाळाच्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या शेवटी न, उ, रु, ल, नार हे प्रत्यय लागतात आणि यावरून आपल्याला ती उदाहरणे साध्या भविष्यकाळाची आहे हे ओळखता येते। भविष्यकाळाचा दुसरा प्रकार आहे, तो म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ किंवा चालू भविष्यकाळ। जेव्हा एखादी क्रिया पुढील काळात चालू असेल किंवा अपूर्ण असेल तेव्हा त्या काळास अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ म्हणतात। उदाहरणार्थ राम पुस्तक वाचत असेल, शीतल लगोरी खेळत असेल, मुले अभ्यास करत असतील, मी जेवण करत असेल, सीमा पत्र लिहित असेल। या सर्व वाक्यामध्ये क्रिया ही भविष्यामध्ये घडणार असून ती चालू किंवा अपूर्ण असेल असा आपल्याला बोध होतो आणि म्हणून ही सर्व उदाहरणे अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळाची आहेत। अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ ओळखायचा कसा? तर अपूर्ण किंवा चालू भविष्य काळाच्या उदाहरणामध्ये क्रियापदाच्या शेवटी त असेल, त असेल, त असतील अशा प्रकारचे प्रत्यय हे जोडल्या जातात आणि यावरून आपण ती वाक्य अपूर्ण किंवा चालू भविष्य काळाची आहे हे आपल्याला ओळखता येईल। भविष्यकाळाचा तिसरा प्रकार आहे पूर्ण भविष्यकाळ।
जेव्हा एखादी क्रिया पुढील काळात घडावयाची असली तरी ती पूर्ण झालेली असेल असा बोध होतो तेव्हा त्या काळास पूर्ण भविष्यकाळ म्हणतात. पूर्ण भविष्यकाळाची उदाहरणे पहा. रामने पुस्तक वाचले असेल, शीतलने लगोरी खेळली असेल, मुलांनी अभ्यास केला असेल, मी जेवण केले असेल, सीमाने पत्र लिहिले असेल. या वाक्यामध्ये क्रिया पुढील काळात घडायची आहे तरी सुद्धा ती भविष्य काळामध्ये पूर्ण झालेली असेल असा आपल्याला बोध होतो आणि म्हणून या ही सर्व उदाहरणे पूर्ण भविष्य काळाची आहे असं आपल्याला म्हणता येते. पूर्ण भविष्य काळाच्या वाक्य नेमकं ओळखायचं कसं, तर त्यासाठी पूर्ण भविष्य काळाच्या उदाहरणामध्ये क्रियापदाच्या शेवटी ल असेल, ल असेन अशा प्रकारचे शब्द जोडले जातात आणि यावरून ही उदाहरणे पूर्ण भविष्य काळाची आहेत हे आपल्याला ओळखता येते. भविष्यकाळाचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे रीती भविष्यकाळ किंवा चालू पूर्ण भविष्यकाळ. जेव्हा एखादी क्रिया पुढील काळात नेहमी घडणार आहे असा बोध होतो तेव्हा त्या काळास रीती किंवा चालू पूर्ण भविष्यकाळ म्हणतात. उदाहरण पाहूया. राम पुस्तक वाचत जाईल, शीतल लगोरी खेळत जाईल, मुले अभ्यास करत जाईल, मी जेवण करत जाईल, सीमा पत्र लिहित जाईल. या वाक्यामध्ये क्रिया पुढील काळात नेहमी घडणार आहे असे आपल्याला समजते आणि म्हणून ही सर्व उदाहरणे रीती किंवा चालू पूर्ण भविष्यकाळाची आहेत. चालू पूर्ण भविष्यकाळ किंवा रीती भविष्यकाळ ओळखायचा कसा, तर या काळाच्या वाक्यांमध्ये शेवटी त जाईल, त जाईन, त जातील अशा प्रकारचे प्रत्यय जोडले जातात आणि यावरून ती उदाहरणे रीती भविष्यकाळाची आहेत किंवा चालू पूर्ण भविष्यकाळाची आहेत असे आपल्याला ओळखता येते. आता आपण काळाच्या प्रकारांची उजळणी वेगळ्या पद्धतीने पाहू. काळांच्या प्रकारामधील पहिला प्रकार साधा काळ. हे पाहण्यासाठी एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये सर्वप्रथम अनुक्रमांक दिलेले आहे, त्यानंतर मुख्य काळ आहे, काळाचा पोट प्रकार दिलेला आहे आणि त्या काळाची व्याख्या किंवा कार्य थोडक्यात या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर त्या काळामध्ये क्रियापदाला कोणते प्रत्यय येतात ते या ठिकाणी दिलं आहे आणि शेवटी उदाहरण दिलेले आहे. त्यामध्ये काळाचा पहिला प्रकार आपण पाहू, तो म्हणजे वर्तमान काळ. वर्तमान काळाचा प्रकार आहे साधा वर्तमान काळ. साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते हे आपल्याला समजते. साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाला तो, ते, तात हे प्रत्यय लागतात. साध्या वर्तमान काळाचे उदाहरण पाहू. राम पुस्तक वाचतो. काळाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे भूतकाळ आणि काळाचा पोट प्रकार आहे साधा भूतकाळ. साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया अगोदरच घडून गेलेली आहे असा आपल्याला बोध होतो. क्रियापदाला ला, ली, ले, लो, ल्या हे प्रत्यय लागतात. साध्या भूतकाळाचे उदाहरण पहा. रामने पुस्तक वाचले. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे भविष्यकाळ आणि काळाचा पोट प्रकार आहे साधा भविष्यकाळ. साध्या भविष्यकाळामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढील काळात घडणार आहे असा आपल्याला बोध होतो. साध्या भविष्यकाळामध्ये क्रियापदाला न, उ, रु, ल, नार हे प्रत्यय लागतात.
साध्या भविष्यकाळाचे उदाहरण पहा. राम पुस्तक वाचेल. काळाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अपूर्ण काळ किंवा चालू काळ. अपूर्ण किंवा चालू काळ या ठिकाणी आपण पाहणार आहे. काळाचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे वर्तमान काळ. वर्तमान काळाचा पोट प्रकार आहे अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ. अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमान काळातच घडून ती अपूर्ण किंवा चालू असते असे आपल्याला समजते. अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळामध्ये धातू साधिताच्या शेवटी त हे अक्षर येते आणि क्रियापदाला कोणते प्रत्यय येतात ते पहा. तर आहे, आहेत, आहोत, आहात हे प्रत्यय क्रियापदाला लागतात. अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळाचे उदाहरण म्हणजे राम पुस्तक वाचत आहे. दुसरा प्रकार आहे भूतकाळ. भूतकाळाचा पोट प्रकार आहे अपूर्ण किंवा चालू भूतकाळ. अपूर्ण किंवा चालू भूतकाळामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भूतकाळातच घडत असून अपूर्ण किंवा चालू होती असा आपल्याला बोध होतो. अपूर्ण किंवा चालू भूतकाळामध्ये धातू साधिताच्या शेवटी त हे अक्षर येते आणि क्रियापदाला होता, होती, होते, होतो, होत्या हे प्रत्यय जोडले जातात. उदाहरण पहा. राम पुस्तक वाचत होता. काळाचा तिसरा प्रकार आहे भविष्यकाळ. भविष्यकाळाचा पोट प्रकार तो म्हणजे अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ. अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भविष्यकाळात अपूर्ण किंवा चालू असेल असा आपल्याला बोध होतो. अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळामध्ये धातू साधिताच्या शेवटी त हे अक्षर येते आणि क्रियापदाला असेल, असेल, असतील असे प्रत्यय लावले जातात. अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळाचे उदाहरण म्हणजे राम पुस्तक वाचत असेल. काळाचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण काळ. काळाचा पहिला प्रकार पहा वर्तमान काळ आणि वर्तमान काळाचा प्रकार म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमान काळात नुकतीच पूर्ण झालेली असते असे आपल्याला समजते. पूर्ण वर्तमान काळामध्ये धातू साधिताच्या शेवटी ल हे अक्षर येते आणि क्रियापदाला आहे, आहेत, आहोत, आहात हे प्रत्यय जोडले जातात. पूर्ण वर्तमान काळाचे उदाहरण पाहूया. रामने पुस्तक वाचले आहे. दुसरा प्रकार आहे भूतकाळ आणि काळाचा पोट प्रकार आहे पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळामध्ये क्रियापदाच्या रूपावरून भूतकाळात घडलेली क्रिया पूर्णपणे संपलेली असेल असं आपल्याला बोध होतो. पूर्ण भूतकाळामध्ये धातू साधिताच्या शेवटी ल हे अक्षर येते आणि क्रियापदाला होता, होती, होते, होतो, होत्या हे प्रत्यय लावले जातात. पूर्ण भूतकाळाचे उदाहरण म्हणजे रामने पुस्तक वाचले होते. काळाचा तिसरा प्रकार आहे भविष्यकाळ आणि काळाचा पोट प्रकार पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भविष्यकाळात घडावायची असली तरी ती पूर्ण झालेली असेल असा आपल्याला
बोध होतो आणि पूर्ण भविष्य काळामध्ये धातू साधिताच्या शेवटी ल हे अक्षर येते तर क्रियापदाला असेल असेन असतील हे प्रत्यय जोडले जातात. पूर्ण भविष्य काळाचे उदाहरण म्हणजे रामने पुस्तक वाचले असेल. काळाचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे रीती किंवा चालू पूर्ण काळ. काळाचा पहिला प्रकार वर्तमान काळ आणि काळाचा पोट प्रकार चालू पूर्ण वर्तमान काळ किंवा रीती वर्तमान काळ. रीती किंवा चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमान काळात सतत म्हणजेच दररोज घडत असते असे आपल्याला समजते. रीती किंवा चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये धातू साधिताच्या शेवटी त हे अक्षर येते आणि क्रियापदाला असतो असते असतात हे प्रत्यय जोडले जातात. रीती किंवा चालू पूर्ण वर्तमान काळाचे उदाहरण पहा. राम पुस्तक वाचत असतो. काळाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे भूतकाळ आणि काळाचा पोट प्रकार रीती किंवा चालू पूर्ण भूतकाळ. रीती किंवा चालू पूर्ण भूतकाळामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भूतकाळातच सातत्याने घडत असून ती पूर्ण झालेली असते असे आपल्याला समजते. चालू पूर्ण भूतकाळामध्ये धातू साधिताच्या शेवटी त हे अक्षर येते आणि क्रियापदाला असे किंवा असू असे प्रत्यय जोडले जातात. रीती किंवा चालू पूर्ण भूतकाळाचे उदाहरण म्हणजे राम पुस्तक वाचत असे. काळाचा तिसरा प्रकार आहे भविष्यकाळ आणि काळाचा पोट प्रकार रीती किंवा चालू पूर्ण भविष्यकाळ. रीती किंवा चालू पूर्ण भविष्यकाळामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भविष्यकाळात घडणार आहे असा आपल्याला बोध होतो. रीती किंवा चालू पूर्ण भविष्यकाळामध्ये धातू साधिताच्या शेवटी त हे अक्षर येते आणि क्रियापदाला जाईल जाईन जातील असे प्रत्यय जोडले जातात. रीती किंवा चालू पूर्ण भविष्यकाळाचे उदाहरण पहा. राम पुस्तक वाचत जाईन. धन्यवाद.